नागरिकांचं आरोग्य राखणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांचंच आरोग्य महापालिकेच्या कृपेनं धोक्यात आलेलं आहे. स्वच्छता करणाऱ्या कर्मचाऱ्यांचं आरोग्य धोक्यात. एकीकडे स्वच्छ भारत अभियान राबवलं जात आहे, परंतु स्वच्छता करणारे कर्मचारी यांचे आरोग्य धोक्यात आलंय. सांगली महानगरपालिका सफाई कामगार यांनी सांगली डीवायएसपी ऑफिसजवळील चॉकअप झालेलं गटार हाताने काढत असलेलं दिसून आलंय. या कर्मचाऱ्यास ना मास्क, ना जॅकेट, ना शूज असं आहे. त्या रोजच्या कपड्यावर कर्मचारी काम करत होता. याकडे आरोग्य अधिकारी व आयुक्तांचं दुर्लक्ष झालेलं दिसत आहे. यामुळे सफाई कामगारांचं आरोग्य धोक्यात आलेलं आहे. एखाद्या सफाई कामगारांचा जीव गेल्यानंतर महानगरपालिका प्रशासन लक्ष देणार का, अशी चर्चा आता महानगर पालिकेच्या कर्मचाऱ्यांमधून होत आहे.